ओके सिस्टर, आज कोगनोळी मध्ये सर्व देवस्थानाचे मानकरी, कोगनोळीतले सर्व नागरिक, सर्वे तरुण मित्र आणि पत्रकार यांच्या समेत एक मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये नवरात्र उत्सव, दसरा, दिवाळी, बिरोबाची जत्रा, दिवाळी हे तिन्ही चारही सण कुठल्या पद्धतीनं पार पाडायचे याच्यासाठी लोकांच्याकडनं सूचना घेऊन आम्ही गावकरी मंडळी सगळी एका निर्णयाला आलो. नवरात्रामध्ये अंबाबाईचं देऊळ हे बंद राहणार. दर्शनाची सोय जेवढी जवळनं होईल तेवढ्या जवळनं करायची व्यवस्था केलेली आहे. जागरा दिवशी आणि कावळपंचमी दिवशी लिमिटेड लोक उभी राहून रात्रीची आरती पार पाडायचे. पालखीबरोबर कुठल्याही माणसानं, बाहेरच्या माणसानं मानकरी सोडून जाण्याचं नाही आहे. पालखीला पाणी घालण्याचं नाही आहे कोणी. आणि राहिली त्याच्यानंतर दसरा. दसऱ्याच्या दिवशी पद्धतीप्रमाणे पालख्या ह्या जाणारच, कारण तो धार्मिक कार्यक्रम आहे. पालख्या जाऊन मानकरी त्याच्याबरोबर जाणार. 5 सोन्याच्या कांड्या ज्या आहेत ते पूजून तिथंच देवांच्या पालखीला सोनं घातलं जाईल आणि पालख्या परत देवळाकडे येते. हा झाला दसऱ्याचा आणि नवरात्राचा कार्यक्रम. राहिली आमची बिरोबाची जत्रा. बिरोबाच्या जत्रेला कुठल्याही परिस्थितीत चर्चा नाही. कुठल्याही परिस्थितीत धार्मिक विधी जो आहे तो केला जाईल. फक्त एक निर्णय टोटल या चर्चेमध्ये राहिलेला आहे, तो म्हणजे भाकणुकीचा. त्या भाकणुकीचा आप्पाजीवाडीवाल्याच्या देवस्थानमध्ये काय निर्णय होईल, त्या निर्णयाप्रमाणे भाकणुकीचा निर्णय होईल. आणि कोगनोळीमध्ये तिथं भाकणूक झाली तर कोगनोळीमध्ये होणार. बाकीचे गाड्या काढायच्या, बैलगाड्या काढायच्या, प्रसादाची व्यवस्था करायची, पाळणे, चक्री, फेकरी हे सगळं बंद आहे. यावर्षी करोनाच्या परिस्थितीवर तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून मात करायची आहे. आणि आपण हे सगळे नियम आपण जगण्यासाठी, आपले कुटुंबीय जगण्यासाठी हे पाळणं ही काळाची गरज आहे हे समजूनच ही कार्यकर्त्यांच्या, पत्रकारांच्या सूचनेप्रमाणे मीटिंग बोलवली होती. त्या मीटिंगमध्ये अगदी व्यवस्थितरित्या चर्चा होऊन हे निर्णय घेतलेले. सगळ्यांनी, सर्व पक्षीय लोकांनी या सूचना केल्या. सगळ्यांच्या सूचनेचं स्वागत करून या निर्णयाला आम्ही आलेलो आहोत. आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी सगळ्यांचे, गावचा प्रमुख या नात्याने मी आभार मानतो. थँक्यू.